करूयात महत्वाच्या बातमीने. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी दिल्याच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एनआयएचं पथक हे आता नागपूरमध्ये दाखल झालंय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना 110 कोटींची खंडणी आणि घातपात घडवण्याची धमकी देण्यात आली होती आणि हे प्रकरण नागपूर पोलीस एनआयएकडे सुपूर्द करणार आहे. पोलीस उपमहानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात हे पथक तपास करणार असल्याची माहिती आहे. धंतोली पोलिसांकडून एनआयएचं पथक या केस संदर्भात सर्व कागदपत्र ताब्यात घेणार आहे. याआधीच जयेश पुजारी आणि त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध एनआयएने बंगळुरूमध्ये स्वतंत्र गुन्हा दाखल केला. आणि याचबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आत्ता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. उदय, एनआयएचं एक विशेष पथक नागपूरमध्ये दाखल झालंय, काय कशा पद्धतीने आज दिवसभर हा तपास सुरू राहणार आहे याबद्दल काय कळू शकले का? विशाल, खरं तर बेळगावच्या तुरुंगातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना फोनवरून धमकी मागणार प्रकरणी जे आहे ते जयंत कातनाला नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि नागपूर पोलिसांनी त्याचा जो आहे तो तपास चालू केला होता. त्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे जे आहे ते झाले होते आणि जयेश कांताचे थेट पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनांसोबत संबंध असल्याची जी आहे ती बाब समोर आली होती आणि त्यानंतर नागपूर पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाचा सखोल तपास होण्यासाठी जे आहे ते UAP अंतर्गत 2 गुन्हे जयेश कांतावर नागपुरात दाखल केले होते आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणाचा तपास जो तो एनआयएकडे दिला जाणार होता. कारण या सगळ्या प्रकरणाचे तार जे आहे ते पाकिस्तानसोबत जे आहे ते जोडले गेले होते, त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचा तपास होण्यासाठी जे आहे ते आता हे सगळं प्रकरण एनआयएकडे जे आहे ते हस्तांतरित केलं जाणार आहे. त्यासाठी 2 अधिकारी जे आहे ते एनआयएचे नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत आणि ज्यांनी या सगळ्या प्रकरणाचा नागपुरात तपास केला होता त्यांच्यासोबत या सगळ्या केस संदर्भात गेली 1/2 तास जी आहे ती चर्चा सुरू आहे. या चर्चेनंतर जे आहे ते या सगळ्या प्रकरणांचं जे आहे ते हस्तांतरण केलं जाणार आहे. कारण अतिशय संवेदनशील हा मुद्दा होता आणि जयेश पुजाऱ्याचं यांनी फक्त नितीन गडकरी नाही तर भाजप आणि संघांच्या काही महत्त्वाच्या नेत्यांची देखील सुपारी घेतल्याचं जे आहे ते या तपासात समोर आलं होतं. त्यामुळं अतिशय संवेदनशील पद्धतीने याचा तपास केला जात होता. मात्र देशाच्या सुरक्षेशी संबंधित हे प्रकरण भविष्यात होऊ शकतं या दृष्टीनं जे आहे ते आता या सगळ्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे थोड्या वेळात सोपविला जाणार आहे. आज तर या सगळ्या प्रकरणामध्ये जे आहे ते कागदपत्र जे आहे ते एक्सचेंज केले जाणार आहे. मात्र सध्या जयेश कांता जो आहे तो नागपूरच्या तुरुंगात आहे, सेंट्रल जेलमध्ये आहे. त्यामुळे आता जयेश पुजाराला कधी एनआयए ताब्यात घेतं हे देखील महत्त्वाचं असेल. मात्र आज दिवसभर या सगळ्या बैठकी होतील, सगळ्या प्रकरणाचा तपशील जो आहे तो एनआयएकडे सोपविला जाईल आणि इथून पुढे मग या सगळ्या प्रकरणात आणखी काय करायचं. कारण नागपूर पोलिसांनी जो तपास केला होता त्या आधारे जे आहे ते एनआयएनं बंगळुरूमध्ये जे आहे ते काही गुन्हे देखील जयेश कांतावर दाखल केले होते आणि त्या गुन्ह्या दाखल केल्यानंतरच आता जे आहे ते हा सगळं प्रकरण हस्तांतरित केलं जातं. त्यामुळे आज जयेश कांताला नेलं जातं की फक्त कागदांचीच पूर्तता केली जातं हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. विशाल, धन्यवाद उदय या सगळ्या तपशिलाबद्दल. बघूयात आज दिवसभर हा तपास जो आहे तो केला जाणार आहे, काय नेमक्या घडामोडी घडतात याबद्दलचा अपडेट अशाच पद्धतीने आपण घेत राहू. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी धमकी प्रकरणामध्ये एनआयएचं पथक नागपुरात दाखल झाल्याचं आपण बघतोय आणि हे पथक जे आहे विशेष पथक असं आहे. उपनिरीक्षक उपमहानिरीक्षक दर्जाच्या पोलीस अधिका म्हणजे पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वामध्ये हे पथक जे हा सगळा तपास करणार आहे. आणि जयेश कांता प्रकरण आता एनआयएकडे सुपूर्द केलं जाणार आहे. कागदपत्रांची अदलाबदल जी आहे किंवा कागदपत्राचं एक्सचेंज या ठिकाणी केलं जाईल आणि याविरोधात बंगळुरूत देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढे बघूया, छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप पदाधिकाऱ्यावरती गोवंश तस्कराने हल्ला केला आहे. शरीरावर अनेक ठिकाणी त्याला भोसकण्यात आलं आहे, चाकू डोक्यावर हातोड्याने वार करण्यात आला आहे आणि शहरातील केम्ब्रिज चौकाजवळ सकाळची ही घटना आहे. शहर जिल्हा सचिव कुणाल मराठे असं जखमी भाजप पदाधिकाऱ्याचं नाव आहे. 30 ते 35 जणांच्या टोळक्याने मारहाण केल्याचा मराठे यांचा आरोप आहे. अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आत्ता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. सिद्धार्थ, एका भाजप पदाधिकाऱ्यावरती म्हणजे तस्करी करणाऱ्या जनावरांची तस्करी करणाऱ्या टोळक्याने हल्ला केलेला, काय माहिती याबद्दल? निश्चितपणे हा गंभीर प्रकार आहे. कारण गोवंशाची जी तस्करी केली जाते ते अनेकदा अशा पद्धतीचे हल्ले करत असतात. मात्र भाजपचा जबाबदार पदाधिकारी कुणाल मराठे याला 3 वाजता माहिती कळाली की एका 2 ट्रकमधून गोवंशाची तस्करी केली जाते. त्यामुळं ते अडवण्यासाठी ते कायदेशीर आहे की नाही, त्यांना परवानगी आहे की नाही घेऊन जाण्याची तपासण्यासाठी गेले असता त्या जवळपास 20 ते 25 जणांच्या टोळक्याने तलवार आणि चाकूने त्यांच्यावर हल्ला केलेला. ते गंभीर जखमी आहेत आणि त्यांच्यावर आता घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अजून पोलिसांनी दखल घेतलेली नाही. मात्र कुणाल मराठे यांनी पोलिसात तक्रार दिलेली आहे, अजून कुणाला अटक झालेली नाही. नेमकी ते ट्रक कुठं होते आणि कुठून कुठं जात होते ही सुद्धा माहिती पोलिसांकडे नाही. कारण हल्ला केल्यानंतर ते दोन्ही जे ट्रक होते
गोवंशाचे ते त्या ठिकाणाहून पळून गेलेले, त्यामुळे हे नेमके कोण आहेत हे अजून कळालेलं नाही. धन्यवाद सिद्धार्थ या सगळ्या माहितीबद्दल. औरंगाबाद मधली छत्रपती संभाजीनगर मधली घटना आपण बघतोय. भाजप पदाधिकाऱ्यावरती गोवंश तस्करांनी हल्ला केलाय. आज पहाटे दोन ट्रक गोवंशांची तस्करी करतायत अशी माहिती त्यांना मिळाली होती. आणि कायदेशीररित्या हे गोवंश नेलं जात आहे का याविषयीची माहिती घेण्याकरता म्हणून खुद्द हे भाजप पदाधिकारी मराठी तिथं पोहोचले आणि त्यांच्यावरती या ट्रकमध्ये असणाऱ्या 20 ते 25 जणांच्या टोळक्याने तलवारीने हल्ला केला. कॅम्ब्रिजकडे जात असताना सुमारे सकाळी 6:30 ते 7:30 दरम्यान त्या ठिकाणी एक आयशर मोठी गाडी माझ्या गाडीला हुलकावणी देऊन पुढं गेली. आम्ही तिचा पाठलाग केल्यानंतर आम्हाला उग्र वास आला. आम्ही त्याला थांबवल्यानंतर 112 कॉल केला. त्याच्यामध्ये गोवंश होते, जवळपास 14 ते 15 गोवंश, 2-3 वासरू मोठ्या प्रमाणात. त्याच्यानंतर आम्ही 112 कॉल केला पण बराच वेळ झाला. त्याच्यामध्ये तोपर्यंत त्यांचा किन्नर गाडीतून पळून गेला होता. त्यांनी संबंधित माहिती त्यांच्या कसायांना दिली आणि 30-35 लोक त्यानंतर आले.